गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता महिलांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रसूती दरम्यान मुलाचा मृत्यू झाला किंवा मृत बाळ जन्माला आलं तर याचा सामना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 60 दिवसांची विशेष प्रसूती रजा देण्यात येणार. गर्भधारणेच्या 28 आठवड्यानंतर देखील मृत बाळ जन्माला आलं तर या रजा देण्यात येणार आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी सल्लामसलत करून केंद्रानं हा निर्णय घेतलाय. तर हा नियम फक्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि फक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या खाजगी रुग्णालयात बाळंतपणासाठी उपलब्ध असेल. पॅनल नसलेल्या खाजगी रुग्णालयात आपत्कालीन प्रसूती झाल्यास आपत्कालीन प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असेल. तर भारतीय अर्थव्यवस्था सतत मजबूत होण्याचा परिणाम दिसून येतोय. युरोपमधील मंदीच्या काळात देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीसोबतच भारत टॉप 5 अर्थव्यवस्थेत सहभागी झालाय. इतकंच नाही तर भारतानं सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये असलेल्या ब्रिटनला देखील आता मागे टाकलंय. तर ब्रिटन आता 6व्या स्थानावर घसरलाय. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अमेरिकी डॉलरमध्ये केलेल्या गणनेनुसार 2021च्या शेवटच्या तिमाहीत भारतानं इंग्लंडला मागे टाकलंय. आणि दुसरीकडे IMF च्या GDP डेटानुसार भारतानं 2022च्या पहिल्या तिमाहीत आपली वाढ मजबूत केलेली आहे. अंदाजानुसार या वाढीसह भारत लवकरच वार्षिक आधारावर जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल. तर आता बातमी आहे ती म्हणजे दसरा मेळाव्यावरून राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून पालिकेकडून अर्ज करण्यात आलाय तर पालिकेनं त्याला अजूनही परवानगी दिलेली नाही आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटानं देखील दसरा मेळाव्यासाठी तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी पालिकेकडे तसा अर्ज देखील केलाय. तर राज ठाकरेंनी दसरा मेळावा घ्यावा अशी विनंती मनसे नेत्यांनी केली आहे. आणि त्यामुळे नेमका दसरा मेळावा कोणाचा याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. समजा हजारो आणि लाखोच्या संख्येने लोक आले तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आमची नाहीये, ही राज्य सरकारची. आणि हा पेच कोणी निर्माण केला आणि हा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय हे तुम्हाला सर्वांना ते जाणत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जी लोक सांगतायत आमच्यासाठी का हा प्रयोग नवीन नाहीये, तुम्हाला कदाचित आपण सर्व प्रेक्षकांना मी आवर्जून आठवण करून देऊ इच्छितो की 2014 साली पण हा प्रयोग झाला ना. मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी पण हा प्रयोग झाला. त्यावेळीच भारतीय जनता पार्टी तेच आशिष शेलार तेच चेहरा पुढे समोर आणण्याचा प्रयत्न केलेला मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी. आज राज्याचे उपमुख्यमंत्री त्या काळामध्ये तर मुख्यमंत्री होते, तरी देखील मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न त्यांनी केला ना, ते कुठे यशस्वी झाले.